या देशाने पाहिलेलं स्मार्ट सिटीचं स्वप्न कधी अस्तित्वात येईल माहिती नाही, पण स्मार्ट सरपंचांचं स्वप्न मात्र साकार झालंय ते मालवण तालुक्यातल्या हडीगावात. इथले स्मार्ट सरपंच महेश मांजरकर यांनी आपल्या स्मार्ट नियोजनानं कोरोनाला हद्दपार तर केलंयच, मात्र कोरोनाच्या लढ्यातही गावाचं गावपण, माणुसकी, जिव्हाळा आणि मानसिकता कशी टिकवावी याचा आदर्श अवघ्या महाराष्ट्र समोर ठेवलाय. पाहूयात कोरोना लढ्याची ही स्मार्ट स्टोरी. मालवण आचरा मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असणारे हडी हे आदर्श ग्राम. हडी सरपंच महेश मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली हडीगावच्या विकासाचा झंझावात सुरू आहे. व्यापक दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून महेश मांजरेकर यांची ओळख आहे आणि म्हणूनच त्यांनी कोरोना व्हायरसला हद्दपार करण्यासाठी गावात केलेल्या उपाययोजना या जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरणाऱ्या आहेत. लॉकडाऊन कालावधीत ग्रामस्थांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली गेली. स्वयंसेवकांमार्फत गावात जीवनावश्यक साहित्य घरपोच करण्यात आलं. मास्क, सॅनिटायझर जंतुनाशक फवारणी यासह सर्व सुविधा पुरवल्या गेल्या आणि त्या पद्धतीने नियोजन केलं. ज्या घरांमध्ये अन्नधान्याची टंचाई भासू शकते अशा लोकांसाठी धान्य दुकानदारांशी संपर्क साधून त्यांच्यापर्यंत धान्य कसं पोहोचेल थेट त्यांच्या घरापर्यंत यांची व्यवस्था आपण दोन दुकानदारावर गावातील दुकानदारांजवळ केली. त्यामुळे त्यांनी फोन केल्यानंतर त्यांच्या घरापर्यंत धान्य केलं. रेशनिंग सार्वजनिक जी वितरण व्यवस्था आपल्या सरकारची आहे त्यामध्ये सुद्धा गर्दी होता का म्हणे याची दक्षता घेऊन दुकानाची जबाबदारी एकेका वाडीतील स्वयंसेवकावर दिली आणि त्या स्वयंसेवकांमार्फत धान्य दुकान त्यांच्या घरापर्यंत किंबहुना धान्य जे काही त्यांच्या त्यांना मिळतं आहे ते धान्य त्यांच्या घरापर्यंत देण्याची व्यवस्था या स्वयंसेवकांनी केली. त्यामुळे एक सोशल डिस्टन्सिंगचा कुठल्याही स्वरूपाची अडचण येणार नाही पूर्णपणे परिपालन केलं जाईल याची दक्षता या स्वयंसेवकांनी घेतली. त्याचा फायदा असा झाला की कुठल्याही स्वरूपाची गडबड झाली नाही. गावामध्ये आवश्यक असलेली भाजी असेल किंवा अन्य वस्तू असतील, खाद्यपदार्थ असेल, अत्यावश्यक जी काही सेवा असतील ती आजूबाजूच्या गावातून खरेदी करून ती विकण्याचं काम सुरुवातीच्या पटप्प्यामध्ये केलं. काही त्या कालांतरानंतर काही भाजीवाले व्यापारी आपल्या गावामध्ये आले त्यांच्याही मार्फत प्रत्येक वाडीवाडीत जाऊन सोशल डिस्टन्सिंग पाळून त्या ठिकाणी भाजी व्यवस्था ही आठवड्यातून दोन वेळा भाजी वितरण असेल किंवा अन्य विशेष आवश्यक गोष्टी याची आपण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. अत्यंत चांगलं काम हे गावातील प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पेक्षाही जास्त काम हे आपले स्वयंसेवक करताना दिसत आहे. स्वयंसेवक हे गावातलेच कार्यकर्ते असल्यामुळे गावातलेच नागरिक असल्याकारणाने त्यांची ही दक्षता घेण्याची पद्धत अतिशय चांगली असल्यामुळे गावातील जनतेने त्यांना उत्स्फूर्तपणे सहकार्य केलेले आहे. गावातील ज्या लोकांना नियमित औषधोपचार लागतं त्यासाठी गावातील तीन व्यक्ती हे बाहेर शहरात जाण्यासाठी मालवणसारखे शहर असेल आचरसारख्या भागामध्ये जाण्यासाठी तीन व्यक्तीची नियुक्ती केलेली आहे. त्या तीन व्यक्तींना आपण तहसीलदारामार्फत ओळखपत्र दिलेले आहे जेणेकरून या तीन व्यक्ती गावातील अडीअडचणीच्या काळामध्ये ज्यावेळी गरज लागेल त्या व्यक्तींना घेऊन किंवा त्यांना लागणारे औषधोपचार असतील तर ती औषधं थेट त्यांच्या घरापर्यंत देण्याचं काम हे तीन स्वयंसेवक करत आहेत. त्याशिवाय दोन मेडिकल, राणे मेडिकल असेल आणि सरस्वती मेडिकल हे स्वस्तम जेनेरिक मेडिकल यांच्याशी संवाद चालू. आपण त्यांच्यामार्फतही मेडिकल औषधांची सोय गावामध्ये थेट पोच करण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. त्या दृष्टीकोनातून आपल्याला यश आलेलं आहे. गावातील जे सब पोस्ट ऑफिस आहे मालवणचं या पोस्ट ऑफिसमध्ये कुठल्याही बँकेचं सिंधुदुर्ग बँक सोडून कुठलीही राष्ट्रीयकृत बँक इतर बँक आहे त्यांच्या जी काही रक्कम आहे ते आधार कार्डवरती त्यांना 5,000 रुपयापर्यंत रक्कम ही गावातच उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आर्थिक समस्या असतील, जीवनावश्यक वस्तूंच्या समस्या असतील किंवा आरोग्य विषयाच्या काही समस्या असतील या बाबतीमध्ये गावातीलच या ठिकाणी आपण सोय करून दिलेली आहे. गावामध्ये आरोग्य उपकेंद्र आहे त्यांच्यामार्फत अत्यावश्यक जे काही किरकोळ गोष्टी आहेत सर्दी खोकल्या सारख्या गोष्टी आहेत तापासारखे किरकोळ जे आजार आहेत जे आजार गंभीर स्वरूपात दखल घेण्यासारखे नाही परंतु किरकोळ जे औषधं उपलब्ध आहेत ती त्यांच्यामार्फत देण्याचाही प्रयत्न आपण केलेला आहे. शहरामधील डॉक्टर दिघे यांच्याशीसुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण संवाद साधून काही पेशंटना आपण या ठिकाणी मोबाईलद्वारे व्हॉट्सअपद्वारे त्यांना संवाद साधून त्यांच्यामार्फतसुद्धा औषधोपचार या ठिकाणी केलेलं आहे. लॉकडाऊन काळात पंचायत समितीने घेतलेल्या ऑडिओ कॉन्फरन्सवेळी आपण केलेल्या उपाययोजना या सर्व ग्रामपंचायत सरपंचांना सांगितल्या. आपल्या गावातील बरेचसे लोक साधारणतः माझ्या गावची लोकसंख्या 2,000 आहे परंतु 5,000 लोक ही सर्वसाधारण मुंबईसारख्या शहरामध्ये आहेत. त्यांचाही या ठिकाणी उलटसुलट ज्या बातम्या मीडियामध्ये बातम्या येतात त्यामार्फतही त्यांच्यामध्ये गैरसमजाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या कोण सांगताय की त्यांना सरपंचांनी पत्र लिहून त्यांना येण्यासाठी परवानगी मिळते
असे त्यांच्या मनामध्ये संभ्रमाची अवस्था आहे की काय नक्की केलं पाहिजे, नक्की काय करलं पाहिजे, अशा स्वरूपाचे त्यांच्यावर प्रश्न होते, तर त्यांचेही मला फोन यायचे. म्हणून त्यांच्यासाठी आपण ग्रामपंचायतमार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलाय. या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या संवादामध्ये साधारणतः 35 लोक या ठिकाणी अटॅच झालेले होते. जवळजवळ 20 लोक त्यामध्ये सरपंच म्हणून माझ्याशी बोलले, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण दिली, त्यांची काळजी घेतली, तुमचे त्या मुंबईमध्ये त्यांची आता कुठल्या परिस्थितीमध्ये राहत आहे याची आपण दक्षता घेतली, त्यांच्यापासून माहिती घेतली. त्यांना गावामध्ये यायचं असेल तर गावामध्ये यायच्यानंतर काय काय नियम आहेत, काय काय काळजी घेतली पाहिजे याचीही त्यांना माहिती दिलेली आहे. 14 दिवस असेल, 28 दिवस असेल, क्वारंटाईनची पद्धत काय आहे, आपल्या घरामध्ये तुम्ही कुठल्या स्वरूपाची रचना करू शकता याची गाईडलाईन्स त्यांना आपण इथून जी प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाची काही गाईडलाईन्स तयार केले त्याची माहिती आपण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिली. त्यामुळे मुंबईची लोकंसुद्धा उत्सुकता होती की आपल्या गावामध्ये काय चाललं आहे आणि त्याच्यामध्ये गावातली सुद्धा माहिती त्यांना दिली. त्याच्यामुळे तेही लोक समाधान आहेत. काही लोकांची आईवडील इथे आहेत, ती लोक मुंबईला आहेत, त्यांच्यासुद्धा इत्यंभूत माहिती त्यांना फोनवर मिळतेच आहे. परंतु गावाचा प्रथम नागरिक म्हणून त्यांच्या परिवाराची जबाबदारी घेण्याची जबाबदारी ही आमची ग्रामपंचायत आहे, सरपंच म्हणून माझी आहे. त्यामुळे त्यांना आम्ही पूर्णपणे आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही कुठल्याही स्वरूपाची काळजी करू नका, तुमचे जे नातेवाईक गावामध्ये आहेत त्यांची संपूर्ण जबाबदारी ही गाव म्हणून आम्ही घ्यायला तयार आहोत. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही सुरक्षित राहा, आपली काळजी घ्या असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. मुंबईमध्ये काही तरुण मुलं नोकरीनिमित्त काही ठिकाणी अडकलेले आहेत, गोव्यामध्ये काही अडकलेले आहेत, मुंबईमध्ये अडकलेले आहेत, या मुलांसाठी सुद्धा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमार्फत त्यांना त्यांच्या ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आपण त्यांना मदत पोचवलेली आहे. त्यामुळे तीही लोक त्या ठिकाणी समाधानी, त्यांची नावं आपण त्या लोकांना कळवलेली आहेत, मुंबईच्या लोकांना. म्हणून ज्या ज्या काही समस्या उद्भवतील त्या त्या ठिकाणी आपण या ठिकाणी मदत पोचवलेली आहे. गावातील मुंबईस्थित चाकरमान्यांशी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करत विचारपूस केली. गावात केलेल्या उपाययोजना सांगतानाच चाकरमान्यांनाही स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं. केवळ ग्रामपंचायत प्रशासन यांच्यामार्फत हे सगळं करणं अत्यंत कठीण काम होते. त्यामुळे सुरुवातीलाच आम्ही आमच्या गावामध्ये 30 ग्रामस्थांची एक कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी दक्षता समिती तयार केली. या 30 स्वयंसेवकांमार्फत गावामध्ये जनजागृती करण्याचं काम, काय काळजी घेतली पाहिजे याचं काम ह्या 30 ग्रामस्थांवर सुरू केलं. त्याचबरोबर गावामध्ये अनाउन्समेंटची सोय करून स्पीकरद्वारे लोकांना माहिती दिली की आपण कुठल्या स्वरूपाची दक्षता घ्यायची आहे, शासनाला काय अपेक्षित आहे याची माहिती ही आपण अनाउन्समेंटच्या माध्यमातून लोकांना दिली. या 30 स्वयंसेवकांच्या हाताखाली आपण 2 स्वयंसेवक हे त्यांना नेमण्याचे अधिकार दिले आणि एकूण माझ्या गावामध्ये 600 कुटुंब आहेत आणि अशा 600 कुटुंबामागे या 60 स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक कुटुंबामागे 10 अशा स्वयंसेवक जबाबदारी देऊन इत्यंभूत माहिती गोळा करण्याचं काम या स्वयंसेवकांमार्फत केलं. यांना सहाय्यक म्हणून आशा स्वयंसेवक असतील, आरोग्य कर्मचारी असतील, अंगणवाडी कर्मचारी असतील यांची मदत त्या त्या ठिकाणी घेण्यात आली आणि यांच्यामार्फत गावातील इत्यंभूत माहिती, गावात आत्ताच्या परिस्थितीमध्ये किती लोक आपल्या गावामध्ये आहेत, किती लोकसंख्या आपल्यामध्ये आहे, किती कुटुंबसंख्या आहे, गावाच्या बाहेरून किती लोक आलेले आहेत, गावात बाहेरून कामगार किती आहेत, परप्रांतातील कामगार किती आहेत याची इत्यंभूत माहिती ग्रामपंचायतीजवळ केवळ 2 दिवसामध्ये आमच्याजवळ जमा झाली. सहकारी सदस्य, ग्रामसेवक, सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, गावातील ग्रामस्थ यांच्यामुळेच हे शक्य झाल्याचं सरपंच महेश मांजरेकर यांनी सांगितलंय. अत्यंत नियोजनबद्ध काम करत असताना ग्रामस्थांचं सहकार्य हे आपल्याला मिळणं आवश्यक असतं आणि ते सहकार्य माझ्या संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी मला दिलेलं आहे. त्यामुळेच आम्ही आज या ठिकाणी जे शासनाने घातलेले नियम असतील ते नियम पाळण्यामध्ये किंवा त्याहीपेक्षा काही अधिक गोष्टी चांगले करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो. गावातील नागरिकांना मास्कचं वाटप असेल, हँडवॉशचं वाटप असेल, फवारणीसाठी लागणारं औषधाचं वाटप असेल, यासारखी अत्यावश्यक गोष्टी, फवारणीच्या जे काही गोष्टी असतील ते देण्याचा प्रयत्न आपण प्रत्येक कुटुंबाला आपण केलेला आहे. त्याचबरोबर गावातील अत्यंत ज्यांच्याकडे कमावणारा कोण नाही, विधवा देणारा व्यक्ती असतील यांच्यासाठी यादी बनवून गावातील स्वयंसेवकांमार्फत आर्थिक मदत गोळा करून त्यांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू हे सुद्धा आपण दिलेलं आहे. त्याचबरोबर दुसरी आपण एक कार्यपद्धती अवलंबतो की आपत्ती येतच असते आणि या आपत्तीमध्ये आपल्याला काही ना काहीतरी आपल्याला शिकायचं असतं आणि या आपत्तीमधून शिकत असताना पुढील आपत्तीसाठी आपण सज्ज राहायचं असतं. त्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापन जी समिती आपल्याला आपण तयार केलेली आहे त्याच परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये अशा स्वरूपाची समस्या उद्भवल्यास आपण काय उपाययोजना केली पाहिजे यासाठी आपली एक कार्यसमिती गठीत केलेली आहे. या गठीत केलेल्या कार्यसमितीच्या मार्फत आपला गाव स्वयंपूर्ण कशा पद्धतीने होईल, मग तो अन्नधान्यामध्ये असतील, पशुपालनामध्ये असतील, मत्स्यपालनामध्ये असेल किंवा
आरोग्याच्या दृष्टिकोनाने जे समस्या उद्भवतात त्या दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे यासाठी आपलं गाव संपूर्णपणे परिपूर्ण कसं बनेल. भविष्यात असलं कुठलीही समस्या निर्माण झाली तरी गावाच्या बाहेरून कुठलीही वस्तू आणावी लागणार नाही, आपली गरज आपण स्वतःहून भागू शकतो अशा स्वरूपाची गावाची निर्मिती करण्यासाठी या समितीचं काम चालणार आहे. आणि मला आशा आहे की आपल्या गावाच्या एकीच्या जोरावरती आम्ही निश्चित स्वरूपात भविष्यामध्ये आपलं गाव 100% स्वयंपूर्ण बनण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करू. आणि यासाठीच आपल्या गावाबरोबर माझ्या गावच्या आजूबाजूच्या माझ्या जिल्ह्यातल्या गावांनी सुद्धा यासाठी सहभाग घ्यावा असं मी आवाहन करतो, जेणेकरून आपल्या आजूबाजूची गावं आपला तालुका आणि आपला जिल्हा हा परिपूर्ण बनेल आणि एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मॉडेल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण परिपूर्ण गावाची संकल्पना व्याख्या आपण प्रसिद्ध करू शकतो एवढा विश्वास या गावामध्ये आपल्या या आजच्या या कामामधून आम्हाला दिसून येतो.